भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आजपासून 3 दिवस पश्चिम विदर्भ दौऱ्यावर. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चंद्रशेखर बावनकुळे घेणार पदाधिकाऱ्यांच्या बैठका. चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू. चाकरमानी आजपासून मुंबईला परतणार. चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी लालपरी सज्ज. पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार. आकुर्ली अंडरपासचं काम पूर्ण. रस्ता वाहतुकीसाठी खुला. भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या बॅक वॉटरमुळे भंडारा तुमसर महामार्ग बंद. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ. भंडारा तुमसर महामार्ग बंद असल्याने वाहनांच्या रांगा. बारामतीतील गणेश महोत्सवाला सुप्रिया सुळेंची भेट. मुख्यमंत्र्यांच्या नावाने आयोजित गणेश महोत्सवाला भेट. सुप्रिया सुळेंकडून महोत्सवाच्या आयोजकांचं कौतुक. पुण्याच्या बालन्याय कोर्टात 5,708 खटले प्रलंबित. अल्पवयीनांवरील गुन्हे प्रलंबित खटल्यांची संख्येत वाढ. सीबीआय अध्यक्षांवर हिंडेनबर्गकडून नव्याने आरोप. अनेक आठवडे बाळगलेल्या मौनावरही सवाल उपस्थित. या प्रकरणात माधवी पुरी बूथ यांच्या पतीच्या कंपन्यांना लाभ झाल्याचा आरोप. विधानसभेला राज्यात सत्ता परिवर्तन होणार. विधानसभेला वंचितचे 150 आमदार निवडून येणार. वंचितचे जालना जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमार यांचा लाभ. गौराईसोबत लाडक्या बाप्पाला आज निरोप. राज्यभरात गौराईसोबत लाडक्या बाप्पाला आज गणेश भक्त निरोप देणार. अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या दौऱ्यासाठी राज्य सरकार 1 विमान आणि हेलिकॉप्टर भाड्यानं घेण्याची शक्यता. अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या दौऱ्यासाठी सरकारी खर्चातून विमान आणि हेलिकॉप्टर. राज्यात पुढील 2 दिवस पावसाचा जोर वाढणार. दक्षिण कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज. नाशिक पुणे कोल्हापूर आणि साताऱ्याला पावसाचा अलर्ट. नेरळ शहरात भर नागरी वस्तीत गुंडांची दादागिरी. आरोपी शिवाजी सोनावळेला अखेर अटक. भर रस्त्यात गुंडांनी केली होती वाहन चालकाला मारहाण. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.